आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशी माफी मागू मला कळत नाहीये. माझ्यामुळे आज पहिल्यांदा तुला घरच्यांचं बोलणं खावं लागलं. माझ्यामुळे आज तूही खोटा ठरलास. श्रेयस, मला माहितीये मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे. मी आपल्या नात्याचं पावित्र्य राखलं नाही असं वाटतंय ना तुला, पण तसं अजिबात नाहीये. मान्य आहे मला, श्रावला न्याय मिळावा म्हणून मी तुझ्याशी नातं जोडलं, या घरात आले, पण त्याआधी सगळं खरं सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता मी. श्रेयस, खूप प्रामाणिकपणे सांगते, तू मला तुझ्या प्रेमाने जिंकून घेतलंयस, पण तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना, त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त माझं तुझ्यावर आहे. मला एक संधी दे माझा खरेपणा सिद्ध करण्याची. श्रेयस, मला तुला गमवायचं नाहीये श्रेयस, पण नव्याने आपल्या नात्याची सुरुवात करूया प्लीज. हे बघ आराध्या, तुझ्यावर विश्वास ठेवून मी एकदा खूप मोठी चूक केली आहे आणि पुन्हा मला ती चूक करायची नाहीये. तुझं खोटं सतत सिद्ध होत आहे आणि खापर मात्र तू मम्मांवर फोडतेस. हरकत नाही, मी तुझ्या प्रेमाचा जेवढा आदर करते तेवढाच तुझ्या संतापाचाही मान राखते, कारण मला माहिती आहे तुझा संताप सुद्धा या प्रेमातूनच आला आहे. तुला माझं तोंड बघायचं नाहीये ना, ठीक आहे, मान्य आहे मला. तुला जर मी तुझ्या आयुष्यात नकोशी झाली असेल तर तुझ्या आयुष्यात राहण्याचा मला काही अधिकार नाही, कारण मला तुला त्रास द्यायचा नाहीये. बिचारी श्रावणी आणि तू तिची मोठी बहीण, तू योग्यतोच निर्णय घेतला असशील असं मला वाटलं आणि म्हणून मी होकार दिला आणि हे ऑबर्शन केलं. कदाचित मी तुझ्या आयुष्यातून दूर गेल्यावरच तुला तुझा आनंद परत मिळेल आणि तू आनंदात असशील तर मी आपोआप आनंदात असेल. श्रेयस, मला तुला त्रास द्यायचा नाही म्हणून मी कायमची तुला सोडून जाते. आराध्या, अशी शांत झोपेत किती निष्पाप दिसतेस ग तू, पण मनातल्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. तुझ्याकडे असं पाहत राहिलो तर एका क्षणात मन तुझ्या जवळ येत आणि दुसऱ्या क्षणाला दूर दूर निघून जात. हे काय विचित्र होऊन बसलं ग आपल्यात, चित्र राहत झालं आपलं.
कशी आहेस बाळा? बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय. अंधुकसं आठवतंय मला, पण नेमकं काय घडलं होतं, मी पडले कशी? बाळा, तू श्रावणीचा रिपोर्ट आणायला गेली होतीस, घाईने जिन्यावरून येताना पडलीस, पण नशिबाने डॉक्टर तिकडे होते म्हणून बरं झालं. त्यांनी तुला लगेच चेक केलं. बरोबर, त्या डॉक्टरांना मीच बोलावलं होतं घरी, पण वेळेवर त्यांनी आपली बाजू घेतलीच नाही, त्या काही बोललाच नाही आपल्या बाजूने. पण बाबा, ते रिपोर्ट्स कुठे आहेत? ते शाहूचे रिपोर्ट्स. हो, ते खूप महत्वाचे आहेत बाबा. ते रिपोर्ट्स कुठे आहेत? ती फाईल मिळेल, तू काळजी करू नको. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. नाही आई, त्या रिपोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं आयुष्य अवलंबून आहे. मला ते शोधायला हवे. ते कुठे असतील मी लगेच जाऊन बघते. अरुण, आई सो अपसेट. तिला हे कळल्यापासून की सगळं हे सगळं फेक होतं, आराध्य गरोदर नाहीये, इतका त्रास होतोय ना तिला. काही खाल्लंही नाहीये तिने. ती काही खात नाही म्हटल्यावर मुलांनी काही खाल्लं नाहीये. जे काही झालं त्यासाठी पुन्हा एकदा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, पण मी पुन्हा तेच सांगेन की हे खोटं आम्ही दोघं मिळून बोललो होतो. मला खूप वाईट वाटतंय त्याबद्दल, पण तेव्हा सिच्युएशनच अशी होती.